स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। सारे जहासे अच्छा हिंदू सता हमारा हमारा, सारे जहासे अच्छा हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसिता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा। अशा शब्दात मोठ्या अभिमानाने आपण भारत देशाचे कौतुक करतो। हा तोच भारत देश आहे जेथे छत्रपती सारखे शिवाजी महाराज होऊन गेले, गवताच्या काडीलाही मूल्य देऊन बळीराजाचे असे आदर्श राज्य स्थापन केले जेथे एकही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही। पण आज तोच भारत देश अशा स्तराला जाऊन पोहोचला आहे की जेथे प्रत्येक 10 मिनिटाला शेतकरी आत्महत्या करेल। मायबाप सरकार हा तोच भारत देश आहे जेथे संत तुकारामांसारखे महान संत होऊन गेले, त्यांच्या स्वतःकडे गहाण असणारे 7 बारे इंद्रायणी नदीत बुडून त्यांना कर्जमुक्त केले। भारताची कर्जमाफी इतकी गद्दार झाली आहे की उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याच्या वाट्याला 93.9 रुपये एवढी कर्जमाफी येते। याच्यावरून लक्षात येते की आधुनिक काळामध्ये बळीराजाची कुठेतरी फसवणूक करून त्याचा बाजार मांडला जात आहे। म्हणून मी आज कुमारी अनुजा सुनील खरळकर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आयतडे बुद्रुक येथे 8वी अमध्ये शिकत असून आज मी तुमच्यासमोर विषय मांडते, बाजारातील शेतकरी व शेतकऱ्याचा बाजार। काळ्या मातीत पीक पेरून बहरल पीक, त्याला दौदार पीक म्हणतात। काळ्या मातीत पेरून पीक बहरल पीक, त्याला दौदार पीक म्हणतात। आणि ज्याला 2 वेळचं अन्नही मिळत नाही अशा माझ्या शेतकरी बापाला अवघ्या जगाचा पोशिंदा म्हणतात। आणि ज्याला 2 वेळचं अन्नही मिळत नाही अशा माझ्या शेतकरी बापाला अवघ्या जगाचा पोशिंदा म्हणतात। आज बळीराजा बळीराजा म्हणून ज्याच्या मुखाचा नागर मोठमोठ्याने केला जातो त्याला जर खरंच प्राधान्य द्यायचं असेल तर सर्वप्रथम त्याला संरक्षण देणे गरजेचे आहे। ते ग्राहक देऊ शकत नाहीत। त्याचबरोबर आपण याही गोष्टीचा विचार केला पाहिजे, 50 रुपये कांदा झाला, 50 रुपये कांदा झाला म्हणून बोंब मारणारे ते ग्राहक जेव्हा 5 रुपये दराने कांदा विकत घेतात तेव्हा त्यांना लाज का वाटत नाही? मायबाप सरकार म्हटलं तर नजरेसमोर येतात फक्त 2 गोष्टी, एक म्हणजे भिकेची तिजोरी आणि दुसरी म्हणजे पैशाचा तुटवडा। याचं खरं कारण एकच आहे, ते म्हणजे ज्या जमिनीमध्ये माझा शेतकरी बाप राब राब राबून त्या मातीमध्ये सोन्यासारखं पीक तयार करतो त्या सोन्यासारख्या पिकाला मातीमोल भावामध्ये विकण्यास भाग पडते। आणि तेच जर पीक घेऊन बाजारात गेले तर त्या पिकाबरोबरच त्याचे आब्रूचेही धुंडवडे उठवले जातात। याचं कारण शेतकरी अर्ध्या दलालाकडून फुटला जातो शेंगदाण्यासारखा। याचे कारण शेतकरी अर्ध्या दलालाकडून फुटला जातो शेंगदाण्यासारखा, सर्वसामान्यांकडून कापला जातो आलू वांग्यासारखा, नेत्यांकडून फुटला जातो तिळासारखा, आणि जर शेतीला योग्य भाव मिळावा म्हणून उतरलाच रस्त्यावर तर बोंबा मारल्या जातात कांद्यासारख्या, आणि योग्य भाव शेतीला मिळावा म्हणून उतरलाच रस्त्यात तर बोंबा ठोकल्या जातात कांद्यासारखा। ह्या भारत देशातील ही सगळ्यात विधारक परिस्थिती आहे। 1 मे 1960 रोजी राईस ऑफ इंडियामध्ये बाजार भाव आले होते, त्यामध्ये सोन्याचा भाव 750 रुपये तोळा व कापसाचा भाव 1500 क्विंटल होता। यावरून लक्षात येते की सोन्याच्या दुपटीने कापसाला भाव मिळत होता, पण आज सोन्याचा भाव गगनाला भिडत आहे आणि कापसाचा भाव कुठे येऊन पोहोचला आहे हे तुम्हा आम्हाला माहीतच आहे। म्हणून आजच्या काळामध्ये शेतकऱ्या बाजार मांडणं गरजेचं वाटतं। म्हणून एक कविता म्हणावीशी वाटते, आता कोणी विकत घेत नाही म्हणून टोमॅटो रस्त्यात ओतला जातो, गाजर मुळा चिरडून मोरीमध्ये फेकला जातो, कांदा तर आमच्यासारखा चढवला जातो चाळीमध्ये, मेथी शेपूच्या भाजीला जनावर सुद्धा खात नाही, आणि ऊस वाढला आणि आडवा झाला तर कुठलाच कारखाना नेत नाही, आणि
आणि जेव्हा फ्लॉवरच्या फडावर फिरत असतो रोटर तेव्हा माझ्या बापाच्या काजाच्या चिंदड्या उडत असतात. आणि जेव्हा फ्लॉवरच्या फडावर फिरत असतो रोटर तेव्हा माझ्या बापाच्या काजाच्या चिंदड्या उडत असतात. जर शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल, शेतकऱ्याला बाजारू करायचा असेल, शेतकऱ्याला बाजारामध्ये मानानं उभा करायचा असेल तर सरकारने त्याची परिस्थिती जाऊन त्याच्या मालाला योग्य भाव दिले पाहिजेत. तर खऱ्या अर्थाने प्रत्येक शेतकरी सुखी होईल व नव्या धैर्याने कामाला सुरुवात करेल. जाता जाता म्हणावेसे वाटते 17 करोडात विराट गेला, 17 करोडात विराट गेला, धोनी 15 करोडात गेला, धोनी 15 करोडात गेला. जगाचा पोशिंदा मात्र झाडाला लटकून मेला, जगाचा पोशिंदा मात्र झाडाला लटकून मेला. भारत क्रिकेट प्रधान की कृषी प्रधान हाच मोठा प्रश्न पडतो. शेतकरी जगला काय मेला काय सांगा कोणाला फरक पडतो. शेतकरी जगला काय आणि मेला काय सांगा कोणाला फरक पडतो. एक तरी मॅच वावरात खेळून पहा. एक तर शेतकऱ्याची जिंदगी एकतरी दिवस जगून पहा. खेळाडूंसारखे करोडो नको. फक्त पीक मालाला भाव द्या. कृषीरत्न कृषी भूषण नको. फक्त शेतकऱ्याला मान द्या. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.